हॅलो फ्रेंड्स, टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आले, कारण आज आम्ही आलो आमच्या गावी शेतात. हे आहे आमचं सोयाबीन आणि हे आम्ही टोकन यंत्राने टोकलेलं आहे यावर्षी. बघू शकता तुम्हाला समोर येतपर्यंत दिसतंय, तिथपर्यंत आहे हे. तसं तर मी देखील बऱ्याच महिन्यानंतर शेतामध्ये आता आलेले आहे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा आम्ही गावी होतो तेव्हा आम्ही बऱ्याच वेळा शेतामध्ये येत होतो आणि तेव्हा आम्ही झाडांची लागवड देखील केली आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की लॉकडाऊनमध्ये आम्ही कोणकोणती झाडे लावली व ती झाडे आता केवढी झाली आहेत. चला तर मग हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे जी झाडं दिसत आहेत ती झाडं आम्ही लॉकडाऊनमध्ये लावली होती, तुम्ही पाहू शकता इथे. आणि ही झाडं बरीच मोठी झालेली आहेत. हे बघा, इथं समोर पण शेवगीची झाडं बघू शकता केवढी मोठी झालीत. ही पण लॉकडाऊन मध्येच लावलेली आहेत. इकडे पेरू, पपई, अंजीर, हे पाहिजे जांभूळ, अशी वेगवेगळी झाडे आम्ही लॉकडाऊन मध्ये लावली होती. तर हा पहा, हा आहे आमचा शिव. हे पाहू शकता तुम्ही इकडे आमचे साहेब. झाडांना आळे बनवत आहेत. हा कोणता आंबा आहे? केशर आहे का? हे लॉकडाऊन मध्ये आम्ही लावलेलं झाड आहे. तेव्हा ते खूप छोटं होतं, पण आता जवळजवळ 2 वर्षामध्ये ते एवढं झालेलं आहे. त्याच्यासाठी आता तिथे आळी बनवायला चालू आहेत. हा जो आहे तो हापूस आंबा आहे. हे आहे आम्ही लॉकडाऊन मध्ये लावलेलं लिंबुणीचं झाड. त्याच्यावर पूर्ण वेल आलेला आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण असं कव्हर झाले. भैया ह्याला किती वर्षामध्ये लागले? 2 वर्षामध्ये पूर्ण. मम्मी ऑरेंज ऑरेंज. हो ऑरेंज ऑरेंज कलर. गुड बॉय शिव. आमच्या मेहनतीच पहिलं फळ हे. याच्यात नाही खाल्ली ना फळाची? पेरू खाल्ली होती. पेरू पण खाल्ली होती. तू खाल्ली? नाही कधीच नाही. मला नाही दिली तू. इकडे पाहू शकता तुम्ही, ही आहे आमची विहीर. किती फूट आहे भैया? 50 फूट. 7 परस. 7 परस म्हणजे 50 फूट का? 50. हा कोणता आंबा आहे? म्हणजे आपला घरचा होता तो का? त्याचबरोबर केशर, दशेरी असे वेगवेगळे आंब्यांचे प्रकारचे झाडे देखील आम्ही लावलेले आहेत. सतत पाऊस चालू असल्याने गवत देखील खूप वाढलेलं आहे. त्यासाठी फवारणी करण्याचा प्लॅन चालू आहे, म्हणजे हे वाढलेलं जे गवत आहे ते देखील पूर्ण जळून जाईल. इकडे पण हापूस, केशर आणि नारळांची झाडे आहेत. शेताच्या प्रत्येक बांधावरती आम्ही अशी झाडे लावलेली आहेत.
इकडे पाहू शकता तुम्ही मिरच्यांची झाडे आहेत, ज्याला खूप छान अशा मिरच्या लागलेल्या आहेत, ज्या मी आता तोडणार आहोत. मी आणि माझ्या सासूबाई आम्ही इकडे मिरच्या तोडत आहोत, कारण आज संध्याकाळीच आम्हाला रिटर्न पुण्याला निघायचं आहे. त्यासाठी शेतामधला जो काही भाजीपाला निघतो आहे तो आम्ही जमा करत आहोत. इकडे पाहू शकता तुम्ही शिवची मस्ती चालू आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच दिवसानंतर शेतामध्ये मस्त असा टायमिंग स्पेंड केला आणि आत्ता वेळ झाली आहे रिटर्न घरी जाण्याची. तर हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा, आणि असेच नवनवीन ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.